वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने प्रवचने व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महारासूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. आळी वाजवावी गुढी उभारावी वाटती चालावी पंढरीची हरिनाम गरजता नाही भय चिंता ऐसी बोले गीता भागवत. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ श्री चोखोबाराय यांचाच असून या अभंगामध्ये चोखोबारायनं आपल्याला वारकरी संप्रदायाला दोन देणग्या दिलेल्या आहेत. एक टाळी वाजवायचं आणि दुसरं पंढरपूरचा रस्ता चालायचं. त्याचा आपण परामर्श घ्यायचा आहे. वारकरी संप्रदाय हा एका संताचा संप्रदाय नाही. हो, वारकरी संप्रदाय हा सगळ्याचा आहे. साधू संतांच्या भाषेत जर बोलायचं ठरलं तर यारे यारे लहान थोर लहान थोर. आता त्याच्यातला एक बारकावा सांगतो बर का महाराज. हो, पुढे थोडस दोन मिनिटानं सांगतो पण एक विशेष तुम्हाला प्रतिपादन करतो. खरं आरक्षण वारकरी संप्रदायानं 750 वर्षापूर्वीच महाराज हो आरक्षित केलेलं आहे. राजघटनेमध्ये भारतीय राजघटना जिला म्हटलं जातं, इंडियन ऍक्ट किंवा भारतीय संविधान किंवा कोड बिल म्हटलं जातं, त्याच्यामध्ये आरक्षण पहिलंच होतं. पण जाता जाता तुम्हाला महत्वाचा विषय सांगतो, कळत्या मंडळीसाठी बोलतो. खरी आरक्षणाची मंजुरी मिळाली व्हीपी सिंगच्या काळात आणि अंमलबजावणी झाली टीएन शेषनच्या काळात. हे राजकीय सांगतो. पण खरं आरक्षण 750-800 वर्षापूर्वी मंजूर झालं ज्ञानोबारायच्या नामदेवरायच्या काळात आणि अंमलबजावणी झाली तुकोबारायच्या काळात. तुकाराम महाराजांनी अंमलबजावणी केली म्हणून यारे यारे लहान थोर असा जो उच्चार केला तुकोबारायने तो त्याच्यामुळे केला. एक ते आरक्षणही देत असताना मंडल नावाच्या न्यायाधीशानं त्या आरक्षणाची शिफारस केली. पण त्या मंडल नावाच्या न्यायाधीशानं सुद्धा महाराज हो 9 वर्षाच्या आतले आणि 65 वर्षाच्या पुढचे गाळले. हो, म्हणून तर दोघं हाफ तिकिटात घातले. हो, 9 वर्षाच्याला काही कळत नाही, 65 पुढच्याला कळत नाही, म्हणून हाफ तिकिटात घातले. पण आमच्या जगद्गुरु तुकोबारायनं अंमलबजावणी करत असताना पहिल्यांदा त्यांचा विचार केला यारे यारे लहान आणि यारे यारे थोर. म्हणून अगोदर त्यांचा विचार केला. म्हणजे किती बारकाव्यानं आरक्षण दिलं, किती बारकाव्यानं राष्ट्रीय एकात्मता जोपासली, किती बारकाव्यानं हो पुरोगामी विचारसरणीचा विचार केला महाराज. बाकीचे विचार करतात, उच्चार करतात, पण आचार करीत नाहीत. वारकरी संप्रदाय उच्चार करीत नाही, विचार करीत नाही, आचार करून दाखवतो. आचार करून दाखवतो.
म्हणून आणि तेही उच्चार करणारे राजकीय क्षेत्रातले लोक स्वार्थासाठी करतात महाराज. आणि आम्हाला विचार करायचा नाही, आचार करायचा आहे. आणि निस्पृहतेनं कशाची अपेक्षा न करता आणि न ठेवता हा विचार करायचा आहे. म्हणून ही ऐतिहासिक क्रांती आहे, ऐतिहासिक क्रांती. विठ्ठल विठ्ठल. मी पहिल्यांदा या विषयावरती बोलत गेलो. सर्व माता भगिनी श्रोतृवर्ग, अधिकार संपन्न टाळकरी वृंद, गायक वादक सर्व गुणवान मंडळींच्या पायावरती प्रणिपात लोटांगण दंडवत घालतो. त्याच पद्धतीनं उपस्थित असलेल्या सर्व महाराज मंडळींच्या पायावरती सहस्रशः प्रणिपात कोटी कोटी दंडवत घालतो. आणि परमार्थिक क्षेत्रातल्या सर्व जाणकार मंडळींच्याही पायावरती मी माझा माथा झुकवतो. ज्ञात अज्ञात स्थितीमध्ये सर्वांच्या पायावरती दंडवत घालतो. आणि अभंगाच्या पदापदाचं चिंतन करण्याकरता उपलब्ध होतो. विठ्ठल विठ्ठल. चोखोबा रायचा हा अभंग. आणि पुन्हा विशेष तुम्हाला प्रतिपादन करतो, वारकरी संप्रदायाचा वसा आणि वारसा या भागामध्ये खूप चांगला आहे, पण तरी सुद्धा चोखोबरायच्या अभंगावरती कीर्तन ऐकण्याचा काही काहींचा योग पहिलाच असावा असं मला वाटतं. म्हणजे मी आत्मप्रोढी म्हणून बोलत नाही, पण चोखोबरायचे, निळोबरायचे, सावता महाराजांचे, हो नरहरी महाराजांचे, सेना महाराजांचे हे अभंग शक्यतो कोणी निवडीत नाही. हो मी थोडं धाडस केलं. आणि कशामुळे धाडस केलं? तर चोखोबरायच्या मंदिरामुळे धाडस केलं. आणि त्या धाडसाला किती आता प्रतिसाद मिळतो आणि कसं चिंतन मांडता येत आहे ते पाहण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल विठ्ठल. चोखा शब्दाचा अर्थ होतो पवित्र, चोखा शब्दाचा अर्थ होतो शुद्ध, चोखा शब्दाचा अर्थ होतो नगदी, चोखा शब्दाचा अर्थ होतो रोकडा, चोखा शब्दाचा अर्थ होतो पतवान, आणि चोखा शब्दाचा अर्थ होतो इमानदार. एवढे शब्दकोशामध्ये चोखा शब्दाचे अर्थ होतात. आता अशा चोखांचा मेळा एकत्रित झालेला आहे, म्हणजे पवित्रतेचा मेळा, शुद्धतेचा मेळा, पतवानाचा मेळा, इमानदाराचा मेळा, हो असा सगळा मेळा जिथं एकत्रित झालाय त्याला चोखा मेळा असं म्हटलं. हो कारण चोखा म्हणजे शुद्ध. हो कारण संत शुद्ध असतात. ज्ञानोबारांनी प्रतिपादन केलं, जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे. हो शुद्ध म्हणून ज्ञानोबारांनी संतांचं वर्णन केलं. देवाची भक्ती करणारेच फक्त शुद्ध असतात, बाकी अशुद्ध म्हणजे किडाळ असलेलं, त्याला कलंक असतो, कलंक. म्हणून भक्ती करणारे भक्त हेच शुद्ध आहेत. विठ्ठल विठ्ठल. भक्ती जाणे तोची शुद्ध असं म्हटलेलं आहे. म्हणून पवित्र सोहळी तीच एक भूमंडळी ज्यांचा आवडता देव. या पद्धतीनं पवित्र आहेत, शुद्ध आहेत, इमानदार आहेत आणि पतवान आहेत. भगवंताच्या दरबारामध्ये ज्यांची पत आहे ते पतवान आहेत महाराज. जीवनामध्ये माणसाची पत गेली नाही पाहिजे. हो पत गेली नाही पाहिजे, पतवान माणूस पाहिजे. दारिद्र्य का असाना, हो पण पतवान पाहिजे. हो दारिद्र्य का असाना पण इमानदार पाहिजे. हो बुद्धिमत्ता, श्रीमंती आणि इमानदारी ह्या एका कोशात शक्यतो बसत नाहीत. पण बुद्धिमान माणूस आणि पैशावाला माणूस इमानदार असणं हे अति उत्कृष्ट आणि दुर्मिळ असलेला दृष्टांत आहे. विठ्ठल विठ्ठल. चोखोबरायचं वर्णन खूप मोठं करण्यासारखं आहे, खूप मोठं वर्णन आहे. हो चोखोबरायचं वर्णन केलं तर याच विषयावरती इथंच माझं कीर्तन समाप्त होईल महाराज. आणि अभंगाचा विषय बाजूला राहील, कारण चोखा शब्दाचाच अर्थ जयाचे चोखटे मानसी.
हो किंवा चोख तोची भंडारी किजे असं भगवंताच्या प्रेमाचे भंडारी चोखोबराय आहेत महाराज. चोख आहेत म्हणून त्याच्या करता हो, पवित्र आहेत म्हणून त्याच्या करता हो. अशा पद्धतीनं त्यांचा पवित्रतेचा शुद्धतेचा सगळ्या शब्द शब्दाचा विचार केला आणि चोखा शब्दाची विवृत्ती आम्हाला तुम्हाला सांगत बसलो तर आपल्याला वेळ अपुरा पडेल आणि अभंगाचा मतीचा अर्थ बाजूला राहील म्हणून त्याच्याकरता चोखोबराईच्या अभंगावरती मी आपल्याला बोलतो. कारण चोखोबराईंनी वारकरी संप्रदायाला दोन साधनं दिली महाराज. एक साधन दिलं हो कर्मेंद्रियाला हाताला आणि दुसरं कर्मेंद्रियाला दिलं पायाला. आता कर्मेंद्रियालाच का शिकवलं चोखोबरायन असं जर तुम्हाला वाटत असेल तर कर्म करणारे चोखोबराय होते, कारण ज्ञान शिकवणारे चोखोबराय नव्हते. म्हणून त्यांनी विचार केला की आतापर्यंत उपनिषदानं वेदानं हो शास्त्रानं पुराणानं सगळ्यांना ज्ञान सांगितलं, पण ज्ञान इंद्रिय दगा देतात, ज्ञान इंद्रिय कुणाचं ऐकत नाही. ज्ञान इंद्रियाला शिकवलं तर अजबात ज्ञान इंद्रिय हो ज्ञानी अशी तरी जिंकिती पैज घेऊन बलवान इंद्रिय ग्रामो विद्वांस मपी कर्षती. बलवान माणसाला सुद्धा इंद्रिय दगा देतात आणि भल्या भल्याला इंद्रियानं दगा दिला ज्ञान इंद्रियानं त्याची यादी सांगत बसत नाही. म्हणून चोखोबराईनं विचार केला की आतापर्यंत ज्ञान इंद्रियाला शिकवलं, पण जे ज्ञान इंद्रिय कर्म इंद्रियावरती आरूढ आहेत आणि कर्म इंद्रिय ज्ञान इंद्रियाला ओढून विषयापर्यंत घेऊन जातात त्या कर्म इंद्रियाला शिकवलं पाहिजे. कर्म इंद्रियावरती ज्ञान इंद्रिय अवलंबून आहेत. ज्ञान इंद्रियाला विषयाचं ज्ञान होतं पण ज्ञान इंद्रिय डायरेक्ट जात नाहीत, त्याला कर्मेंद्रिय घेऊन जातात. म्हणून ज्ञान इंद्रियाला शिकवण्यापेक्षा कर्म इंद्रियाला शिकवावं म्हणून चोखोबराईनं हो पहिल्यांदा ते कर्म करणारे आणि कर्माच्या माध्यमातून ते हो अवताराला आलेले हो म्हणून त्यांच्या घरामध्ये हो कर्म मेळा असा, जसा चोखा मेळा तसा कर्म मेळा, कर्माचा मेळा एकत्रित झालेला होता हो आणि मग त्यांचं जीवन निर्मळ झालेलं होतं. त्यांच्या कुटुंबामध्ये ही नामाभिधानं आहेत म्हणून असा कर्माचा मेळा एकत्रित झालेला, कर्म करणारे आणि कर्माच्या माध्यमातून समाजाला शिकवण्याचा अधिकार चोखोबराईचा आहे. ज्ञानानं शिकवायचं नाही, ज्ञान इंद्रियाला शिकवायचं नाही. म्हणून चोखोबराईनं पहिल्यांदा कर्म इंद्रियाला शिकवलं आणि त्या कर्म इंद्रियामध्ये हातन पाय हे प्रमुख आहेत महाराज. हात पाय हे प्रमुख आहेत. हातन पाय क्रिया करतात, कशी क्रिया करतात आणि हात पाय भगवंतानं आम्हाला कशासाठी दिलेले आहेत, शुद्ध कर्म करण्यासाठी दिलेले आहेत असं आमच्या जगद्गुरु तुकोबराईनं सांगितलं. दिले इंद्रिय हात पाय काना, दिले इंद्रिय हात पाय काना, डोळे मुख बोलाया वचन, डोळे मुख बोलाया वचन, देणे तू जोडसी नारायण, देणे तू जोडसी नारायण, जासे जीव पण भवनो, जासे जीव पण त्याच्यासाठी दिलेत बर का. हात म्हणजे दुसऱ्याच्या थोबाडीत मारण्यासाठी दिले नाही, हात म्हणजे दुसऱ्याला हात दाखवण्यासाठी दिले नाही. हात कशासाठी दिलेत, पूजेसाठी दिलेत. पाय कशासाठी दिलेत, तर पंढरपूरची वारी करण्यासाठी दिलेत. म्हणून हाताला
टाळी वाजवायचं काम दिलं, टाळी वाजवायचं, आणि पंढरपूरचा रस्ता चालायचं पायाला काम दिलं. आता त्याच्यामध्ये खूप मोठी वैज्ञानिकता, त्याच्यामध्ये खूप मोठं शास्त्र आहे महाराज. आता चोखोबराईनं आपल्याला टाळी वाजवायचं सांगितलं. उपेक्षित असलेल्या चोखोबराईनं वारकरी संप्रदायामध्ये उपेक्षित असलेली टाळी सांगितली महाराज. कारण टाळी हे साधन उपेक्षित आहे, उपेक्षितांनाच उपेक्षिताची टाळी सांगितली. आता टाळी कशी आहे तुम्हाला सांगतो. आतापर्यंत टाळीचा उल्लेख कुणीच केला नाही, पण चोखोबराईने पहिल्यांदा टाळीचा उल्लेख केला आणि कर्मेंद्रियाला सांगितला. आणि पुण्यकर्म करण्याकरता टाळी अत्यंत महत्वाची आहे असा विचार मांडला. तुम्हाला जाता जाता सांगतो, टाळी ही टाळाची बायको आहे. कळणाऱ्या लोकांसाठी सांगतो, टाळी ही टाळाची बायको आहे, पण टाळी टाळाला वाजवते, टाळ वाजत नाहीत महाराज. हो, ज्यांना माझं बोलणं कळेल, टाळी टाळाला वाजवते, टाळ वाजत नाही. कारण टाळी ही टाळामध्ये अनिश्चित आहे, टाळी ही टाळाच्या मध्ये लुप्त आहे. जसं पुरुषामध्ये स्त्री ही लुप्त आहे, पुरुषामध्ये अर्ध्यांगानं स्त्री आहे, पण स्त्री अर्ध्यांगानं असूनही अर्धांग तिला दिलेलं नाही. कुठं स्त्री जीवनामध्ये उघडी पडलेली नाही. मुलाच्या नावाचा पुढं तिचं नाव नाही, घरावरती तिचं नाव नाही, सातबाऱ्यावरती तिचं नाव नाही, भांड्यावरती तिचं नाव नाही. नवे नवे मेल्यानंतर सुद्धा पित्र बापाचे घातले जातात, आईचे नाही. म्हणजे स्त्री ही उपेक्षित आहे. पण खऱ्या अर्थानं पाहिलं तर संसार करण्याकरता स्त्रीच कारणीभूत आहे. पहाटच्या 4 वाजल्यापासून स्त्री उठते आणि रात्रीच्या 12 पर्यंत झटते, काम करते, पण तिच्या कामाची नोंद नाही. तिच्या कामाचा तिनं कधी उरक आपल्या नवऱ्याला सांगितला नाही. नवरा काय काय काम करतो त्या कामाची यादी बायकोला दाखवतो, पण बायको कधी आपल्या कामाची यादी नवऱ्याला दाखवत नाही. तसं टाळी टाळाला वाजवते, टाळी मृदंगाला वाजवते, टाळी पेटीला वाजवते, आणि टाळी महाराज विण्याला वाजवते. कारण टाळी आल्याशिवाय विणा वाजवता येत नाही, टाळी आल्याशिवाय पेटी वाजवता येत नाही, टाळी आल्याशिवाय मृदंग वाजवता येत नाही, आणि टाळी आल्याशिवाय टाळ वाजवता येत नाही. पहिल्यांदा टाळी यावी लागते आणि नंतर टाळ वाजवता येतो. कारण टाळ हे तालदर्शक वाद्य आहे, पण टाळी अगोदर घोकावी लागते. आळंदीला गेल्यानंतर पहिल्यांदा टाळी घोकावी लागते महाराज, टाळ नाही. म्हणून काही काही जे शिकल्या सवरलेले नाहीत, वारकरी संप्रदायामध्ये 70-70 वर्ष राहूनही त्यांना टाळी वाजवता येत नाही. टाळ वाजवतेत, पण अंदाजाने वाजवतेत. म्हणून 1.5 कोसाच्या मुक्कामानं कुठेही जरी सम सोडून पडले तरी चालते महाराज. हो, पण टाळी आल्याशिवाय टाळ नाही. म्हणून 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 3, 3, 10, 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
टाळीनं बांधला महाराज, टाळीनं मृदंग बांधला आणि टाळीनं टाळ बांधले, तसं पत्नीनं पतिराज बांधले महाराज, पत्नीनं पतिराज बांधले. म्हणून आपल्याकडं पत्नीच्या माहेरी जाऊन तिला गाठ बांधून आणावं लागतं. ती नवऱ्याला बांधते महाराज. जर तिनं बांधलं नसतं तर पुरुष माकडासारखा या झाडावर त्या झाडावर फिरला असता महाराज. हो, तिनं बांधलेलं आहे, तिनं प्रेमाच्या बंधनानं बांधलेला आहे. म्हणून आपल्याकडं ज्वारी केल्याच्या नंतर ज्वारीचे जे दांड असतात त्याला आळा असतो, आळा. आळा जर सुटला तर पेंडीचे हो दांड हो पसार होतात वाऱ्यानं. तसं घरातली बायको समाप्त झाली की महाराज पुरुषाचा आळा सगळा तुटून जातो. म्हणून तिनं बंधन केलेलं आहे, तशी टाळी ही भजनाला बांधते महाराज, बांधते.
टाळी मुळे भजन आहे, टाळी मुळे टाळे. मी पदरच बोलत नाही, साधू संत लिहितात महाराज. टाळा टाळी लोपला नाद, जाता जाता एक गोष्ट सांगून जातो. स्त्री घरामध्ये संसारामध्ये एवढं कर्म करू नाही. मी मगाशी सांगितलं स्त्रीचं नाव नाही, तसं एवढं भजन गाऊनही टाळीचं नाव नाही महाराज कुठं. हे विशेष आहे बरं का. टाळी ही स्त्रीलिंगी असल्यामुळं स्त्रीला कधीच माझं नाव हवं अशी अपेक्षा नसते. म्हणून टाळी ही गुप्त राहते, कर्म करून घेते. म्हणून जाता जाता सांगतो प्रपंचामध्ये पत्नी आणि भजनामध्ये टाळी, या दोन्हीचं जीवन सारखं आहे. भजनामध्ये टाळी हो, प्रपंचात सुद्धा टाळ नुसते टळाटळ बोलतात महाराज. हो, संसारामध्ये सुद्धा टाळ नुसते टळाटळ बोलतात. हो, काही करीत नाही. हो, पहाटच्या समयाला लवकर उठायचं काम तिच. हो, हे बिबटे पसरलेले असतात पूर्ण. हो, सूर्यवंशी म्हणजे सूर्य उगवल्याच्या पुढे उठतात म्हणून सूर्यवंशी म्हणायचं त्यांना. हो, वाघ पसरल्यासारखे पसरलेले असतात, तिलाच उठवावं लागतं. हो, तिला सडास मार्जन करावं लागतं, तिला पाणी आणावं लागतं, तिला धुणं धुवावं लागतं, तिला भांडे घासावे लागतात, सगळं. हो, फक्त त्यांना बोलण्याची पद्धत जरा थोडी वेगळी आहे. हो, त्यांनी नुसते भांडे घासले तरी पुन्हा त्या म्हणतात भांडे कुंडे केले. हो, चहा पाणी झालं. हो, सारवण सुरवण केलं. आता हे सारवण काय आणि सुरवण काय? तुमच्या भागात गिरवण म्हणतात बर का, सारवण गिरवण असा काही काही डबल शब्द आहे. हो, पाहुणे रावळे. आता पाहुणे समजले पण रावळे काही समजले नाही. एका बाईला विचारलं, म्हणलं ताई हे रावळे नाही समजले. म्हणली महाराज तुम्ही काशीला शिकलात ना. म्हणलं हो, मग तरी तुम्हाला काशी करता येत नाही का? अर्थ कळला नाही का तुम्हाला? म्हणली म्हणलं नाही कळला. तिनं सांगितलं महाराज बाहेर गाऊन जे आलेले असतात ते पाहुणे, आणि त्यांच्या बरोबर गावातले फिरत असतात ते रावळे.
हो संतच दिली महाराज तिनं मला, ती फिट बसली संत तिनं दिलेली, कम्प्लीट झाली. हो त्यांना बोलण्याची पद्धत आहे, पण काम त्या जास्त करतात. शेवटपर्यंत तुम्हाला जर कामाची मजुरी त्यांची धरली महाराज, तर तुमच्याच्यानी संसार विकूनही त्यांच्या कामाची बरोबरी करता येणार नाही. सतत अगदी खरडत जाईपर्यंत स्त्री काम करते, आणि पाऊल टाकायला लागलेली मुलगी घरामध्ये काम करते. मोठा वयानं मोठा मुलगा असला तरी दिवाय म्हणून विजू नये म्हणून त्या दिव्याला महाराज सतत संरक्षण आहे. हो पण मुलीला सांगितलं जातं तुला परक्या घरी जायचंय काम कर, म्हणून शिकवलं जातं. कामच तिला शिकवलं जातं, कर्मच तिला शिकवलं जातं, आणि कर्मच बिचारी करीत राहते, जीवनभर कर्म करीत राहते. आणि पुरुषासाठी हो तसं तुम्हाला एक गोष्ट सांगतो, त्याच्यातला बारकावा सांगतो. बारकावा, स्नान करायचंय पुरुषाला आणि पाणी बघावं लागतं तिनं, गरम आहे का गार आहे ती. हो तितक्यावर नाही, स्नान झाल्याच्या नंतर हा पठ्ठे ऑर्डर सोडतो, टावेल घेता येत नाही का सुरुवातीला, नाही नाही पण टावेल. हो टावेल गुंडाळून घरात आल्याच्या नंतर पुन्हा चड्डी, तिलाच काम सांगायचं बर का. ती म्हणते वल्लीवर ठेवलेली, तो बिचारा सारखा घरामध्ये हा चड्डा फिरत राहतो, पण चड्ड्याला चड्डी सापडत नाही महाराज. तो इकडं कपडे सारणार, इकडं कपडे सारणार, नाही सापडत. तिला चुलीजवळ बसून उठावं लागतं भरलेल्या पिठाच्या हातानं, आणि दोन्हीकडे दोन कपडे सारल्यावर सांगायची ही काय इथं चड्डी दिसलीच नाही का, डोळ्याचे खाचड झाले का. किती कर्म करावं लागतं तिला, किती कर्म करावं लागतं. आंतरून तिने करायचं, झोपायचं यांनी, स्वयंपाक करायचा तिनं, आणि जेवायचं अगोदर ह्यांना नैवेद्य दाखवायचा देवाला ह्यांना अगोदर, कारण नवर देव आहेत ना ते, त्याच्यामुळं नैवेद्य त्यांना दाखवायचा. इतकं कर्म तिला करावं लागतं, म्हणून तिच्यावरती संसार आहे आणि टाळीवरती परमार्थ भजन आहे महाराज. म्हणून टाळी नसेल तर भजनामध्ये रस नाही. म्हणण्यापेक्षा अगदी मात्रा, टाळीच्या मात्रा, पाऊन पाऊन मात्रा सुद्धा जर चुकली तर सम चुकते महाराज, है का नाही, सम चुकते. आणि या समेवरती गाणारा ज्यावेळेस हो आलापताने घेतो, आणि मृदंग वाजवणारा ज्यावेळे चक्रधारती या घेतो आणि मुकडे घेतो, आणि दोघही एकाच वेळे ज्यावेळेस समेवरती टाळीवरती आदळतात, त्यावेळेस दोघालाही ब्रह्मांड दान दिले इतका आनंद होतो महाराज. म्हणून गाणारा आणि वाजवणारा दोघांचं समीकरण फक्त टाळीवरती आहे, आणि टाळीच ते समीकरण करून देते. म्हणून टाळी हे महत्वाचं साधन आहे, टाळी हे विशेषत्वानं साधन आहे, आणि ही टाळी लोपलेली होती, टाळीचा उल्लेख कुणीच केला नाही. म्हणून उपेक्षित असलेल्या आमच्या चोखोबराईनं महाराष्ट्राला पहिल्यांदा टाळी शिकवली महाराज, पहिल्यांदा टाळी शिकवली, आणि त्या टाळीच्या माध्यमातून मोक्षाचा मार्ग सुखकर करण्याचं काम केलं. म्हणून ते चोखोबराय शिकवत असताना अभंगाचं पहिलं चरण वाजवावी गुढी गुड़ी 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 I'm not afraid.
हो टाळी वाजवावी आणि टाळीच आपल्याला भजनाचा रस देते आणि रस निर्माण करते महाराज. म्हणून टाळी ही भजनातली प्रमुख आहे, हो श्रेष्ठ आहे. म्हणून टाळी ही चोखोबराईने शिकवत असताना अशा पद्धतीने शिकवली. बर टाळी वाजवल्याच्या नंतर पुण्याचा जर विचार केला आणि शुद्ध कर्माचा विचार केला तर महाराज टाळीचं कर्म हे टाळापेक्षा श्रेष्ठ आहे बर का. हो आता तुम्हाला व्यवहारातला दृष्टांत सांगतो. जर पत्नीनं पुण्य केलं तर पूर्ण पुण्य तिच्या वाट्याला. शास्त्र सांगतो मी, पत्नीनं जर पुण्य केलं तर पूर्ण तिच्या वाट्याला, तिनं जर पाप केलं तर अर्ध पतीच्या वाट्याला. हो तुका म्हणे गाढव केला आणि मेल्यावरी नरकाने. हो अर्ध पाप पत्नीचं पती राजाला भोगावं लागतं शास्त्र सांगतो. त्यानंतर पती राजानं पुण्य कर्म केलं तर अर्ध पत्नीला, आणि त्यांनी पाप केलं तर सगळं त्याच्या वाट्याला. हो म्हणून वाल्या कोळ्यानं पत्नीला सांगितलं माझ्या पापाची वाटेकरीन होतेस का, तिनं सांगितलं नाही. तुम्हाला आम्हाला खाऊ घालायचं काम, कोंड्याचा मांडा करायचं काम आमचं, पण आम्हाला कसं कमवून आणायचंय हे तुमचं तुम्ही ठरवायचं. तुमच्या पापात मी वाटेकरी नाही. म्हणून पती राजाच्या पापामध्ये निम्मी वाटेकरीन ती होत नाही, पण त्याच्या पुण्यामध्ये निम्म्या वाट्याची ती वाटेकरीन होते. हो तशी टाळकऱ्याच्या हो निम्म्या वाट्यामध्ये पुण्याच्या वाट्यामध्ये खाली बसणाऱ्या लोकांची टाळी उपयोगी करते महाराज, आणि तिला पुण्य होतं. म्हणून खाली बसणाऱ्या लोकांनी टाळी जर वाजवली इमानीद्वारे तर सगळं पुण्य त्यांना, आणि टाळकऱ्यांनी टाळ वाजविले तर अर्ध पुण्य खाली बसणाऱ्याला. त्यांनी जर टाळी नाही वाजवला हात हो ते ब्यासा एकदम धरायचा नाही, जणू तारीवर तार टाकली. तुमच्या भागात नसते तारीवर तार टाकणारे, आणि असले देशभक्त तर ह्या सप्त्यामध्ये सत्कार करा त्यांचा. अशा देशभक्ताची आपल्याला गरज आहे महाराज. आपल्या अर्थशास्त्राला आणि आपल्या आर्थिक बाबीला ते हातभार लावणारी माणसं येतात, म्हणून चांगले येतात. हो तारीवर तार टाकल्यासारखा नुसता स्पर्श करायचा, अर्ध्या पुण्याचा वाटा तिकडे सरकतो महाराज. हो अर्ध्या पुण्याची वाटी करीन ती आहे. व्यवहारात सुद्धा तुम्हाला बारकाव्यानं सांगतो. हो तिचं अर्धा वाटा त्याच्याकडे येत नाही, पण तिचा अर्धा वाटा मात्र त्याच्याकडे असतो. उदाहरणार्थ एखादा जर कुणी डॉक्टर असला तर MBBS न होता तिला डॉक्टरीन म्हणते बर का. हो MBBS मैज बांधता बांधता सुटलेली, त्याचा लॉंग फॉर्म सांगितलं बर का. MBBS मैज बांधता बांधता जोडलेली असा. एंट्रन्सची टेस्ट दिली नाही, ना ऍप्रन गळ्यात अडकवलं नाही, ना घुशीला इंजेक्शन दिलं नाही, ना म्हशीला इंजेक्शन दिलं नाही, पण तरी ती डॉक्टराच्या बरोबर लग्न लावलं की त्याच्या अर्ध्या पदाची वाटेकरीन ती झाली महाराज. मी टाळासाठी टाळीसाठी सांगतो, टाळीला किती पुण्य याच्यासाठी. डॉक्टराच्या अर्ध्या पुण्याची, अर्ध्या पैशाची, अर्ध्या पदाची वाटेकरीन ती झाली. हो वकिलाची बायको वकिलीन होते. हो LLB झाली नाही, याला जाऊन बिलबिले झाली नाही. काळा कोट घातला नाही, कुणाचं काळं पांढरं केलं नाही. वकील साहेब कोर्टात निघाले नुसते असा कोट धरते तेच हात घालत असं. हो आणि तिनं एकदा फाशी दिली, कारण वकिलालाच अगोदर फाशी द्यावी लागते, म्हणजे टॉय अडकावा लागतो. आणि तिनं टाटा मारला की ते दिवसभर कोर्टात बसत नाही महाराज. हो वकिलाची बायको वकिलीन, मास्तराची बायको मास्तरीन, कारण मास्तर होण्याकरता 3 येड यावं लागते. डी येड, बी येड
आणि बीपी येड किंवा एमपी येड कोणतं तरी येड आल्याशिवाय मास्तर होत नाही. पण हिला एक बी येड आलं नाही, ठाण्याचं बी नाही आणि यरवड्याचं बी नाही, तरीही मास्तरीन अर्ध्या पदाची. डॉक्टराची बायको डॉक्टरीन, वकिलाची बायको वकिलीन, मास्तराची बायको मास्तरीन झाली महाराज, अर्ध्या पदाची वाटेकरीन झाली. पण तिचं पद मात्र ती तिला पतिराजाकडे जाऊ देत नाही. उदाहरणार्थ एखाद्याची बायको जर नर्स असली तर तिच्या नवऱ्याला कोणी नर्सोबा म्हणत का? जशी डॉक्टराची बायको डॉक्टरीन होती तसं नर्सचा नवरा नर्स्या इकडे असं कोणी म्हणत का? त्याला ती अजिबात चतकोर तुकडा जाऊ देत नाही. म्हणजे तिला पूर्ण पुण्य असतं, ती पूर्ण तिच्या पदाची वाटेकरी नसते आणि याच्या पद अर्ध्या पदाची वाटेकरी. म्हणून टाळाची बायको टाळी असल्यामुळं महाराज टाळाचं अर्ध पुण्य ती घेते. म्हणून टाळी वाजवायचं साधन हे पुण्य सलील आहे आणि मोक्ष प्रदानी प्रदायी आहे. त्याच्यामुळं टाळीला महत्व आमच्या चोखोबरायनं 750-800 वर्षापूर्वी दिलं. विठ्ठल 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 ती टाळी वाजवायला काशीहून पंडित होऊन यावं लागतं असं काही नाही बरं का? हो, काशीहून शिकून आला आणि त्यांनीच टाळी वाजवली असं काही नाही. कोणालाही टाळी वाजवती येते, एम ए झाला तरी बी टाळी वाजवता येते. यक्या यमाला आठ पाय सारखा नसला तरी बी, हो बी ए झाला तरी बी टाळी वाजवता येते आणि कमी शिकलेला असेल तरी टाळी वाजवता येते. कुणालाही टाळी वाजवता येते, कुठंही टाळी वाजवता येते. त्याला देशाची कुठल्या प्रकारची मर्यादा नाही. मंदिरातच वाजवावी असं काही नाही, मंदिराच्या बाहेर बी टाळी वाजवता येते. त्यानंतर त्याच्या पुढे सांगतो, ज्याला देश परिछिन्नता नाही अपरिछिन्नता आहे, काल परिछिन्नता. हो, बालपणात वाजवली तरी चालते, तरुणपणात वाजवली तरी चालते, म्हातारपणात वाजवली तरी चालते, सकाळी वाजवली तरी चालते, दुपारी वाजवली तरी चालते, संध्याकाळी वाजवली तरी चालते. काल मर्यादा नाही, देश मर्यादा नाही, व्यक्ती मर्यादा नाही, हो अधिकार मर्यादा नाही. कुणालाही कुठंही कधीही कशा स्थितीमध्ये टाळी वाजवता येते. म्हणून सर्वांना अधिकार करता येतो आणि अधिकार गाजवता येतो. म्हणून सर्वात सोपं साधन आणि जगाच्या पाठीवर टाळी वाजवण्या एवढं सोपं साधन. जगाच्या पाठीवर 2000 धर्म आहेत पण एकाही धर्मामध्ये टाळी वाजवायचं एवढं पुण्य सलील सोपं साधन एकाही धर्मानं सांगितलं नाही. ते फक्त वारकरी संप्रदायानं सांगितलं. विठ्ठल विठ्ठल जाऊन बोलतो. हो, टाळी कुणालाही कुठेही कशी वाजवता येते तशी. हो, टाळी वाजवल्याच्या नंतर हो पुण्याचा तर साठा एवढा मोठा होतो की शास्त्रामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. ते मी आपल्याला चिंतनीय बाबीत सांगतो. हो, दुसरी एक गोष्ट सांगतो. हो, की टाळी का वाजवायची आणि कशी वाजवायची. तर वारकरी संप्रदाय हा डोळस असल्यामुळे, अंधश्रद्धाळू नसल्यामुळे टाळी वाजवायचं एकमेव कारण कोणतं आहे तर तुम्हाला एक चिंतन सांगतो. टाळी वाजवायची जर असेल, टाळी वाजवली जर गेली तर काय होतं. तर पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो, या हातावरती हो रेषा असतात, रेषा कर्माच्या रेषा असतात. कर्माच्या ही चीप आहे महाराज, चीप. भगवंतानं आपल्याला कर्म हो या हातावरती सगळं कर्म दिलेलं आहे. म्हणून प्रभाते करदर्शनम असं वर्णन केलेलं आहे. कर्तव्यगार माणूस हाताकडे पाहतो आणि ज्यावेळेस भविष्य पाहायचं आहे त्यावेळेस हात दाखवला जातो. हस्तरेषा सामुद्रिक ही अवस्था हातावरती आहे. आपल्या हातावरती जर प्रतिकूल असलेल्या रेषा असतील आणि राम नाम पूर्वक जर टाळी वाजवली, हो आपल्या कर्मामध्ये ज्या रेषा आहेत, रेषा या सगळ्या रेषाचं ज्ञान तुम्हाला सांगत बसत नाही. पण ही कर्मरेषा जी आहे, तर ही कर्मरेषा जर आपल्याला प्रतिकूल असेल तर ती अनुकूल करून घ्यायची असेल तर
राम नाम पूर्वक जर टाळी वाजवली तर महाराज त्या माणसाचं कर्म बदललं जातं म्हणून टाळी वाजवायची आणि याचा दृष्टांत एकच आहे. हो सुदाम देव ब्राह्मणानं भगवान कृष्ण परमात्म्याच्या भेटीला आल्याच्या नंतर हनुमंतरायाचं आणि गरुडाचं पहिल्यांदा दर्शन घेतलं आणि भगवान परमात्मा हो राजवाड्यातून बाहेर येत असताना कृष्णाला पाहिलं आणि सुदामदेव ब्राह्मणाला आनंद झाला आणि त्यांनी दोनदा टाळी वाजवली जय कृष्ण श्री कृष्ण म्हटल्या बरोबर महाराज त्याचं कर्म आणि कर्माची रेषा त्या दारिद्र्य असलेल्या ब्राह्मणाची सुदामदेवाची बदलली गेली. म्हणून आमच्या साधू संतांनी श्रीमद भागवतानं त्याचं वर्णन केलं दोनदा टाळी वाजवली जास्त सुद्धा वाजवण्याची गरज नाही म्हणून कर्म बदललं गेलं म्हणून आपली रेषा बदलली जाते. एक दुसरी गोष्ट ज्यांना अॅक्युप्रेशर किंवा अॅक्युपंक्चर नावाचं एक शास्त्र आहे शास्त्र कारण आपल्या घरामध्ये बटनाचा एक बोर्ड असतो आणि त्या बोर्डाचं कनेक्शन बल्बाला त्या बोर्डाचं कनेक्शन हो ट्यूबला त्या बल्बाचं कनेक्शन हो एसीला त्या बल्बाचं त्या बोर्डाचं कनेक्शन हो कूलरला टीव्हीला दिलं जातं आणि ते बटन दाबलं की टीव्ही चालू होते तसं आपल्या हातावर आणि पायावरती बटन आहेत बटन. अॅक्युप्रेशर नावाचं शास्त्र जर तुम्ही वाचलं तर बटन आहेत बटन. बिना औषधाचा रोग येतो हो आणि बिना औषधाचा रोग जातो.